महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। निरीतील पायी दिंडी सोहळ्याचं 6वं वर्ष असून येथील दिंडी सोहळ्याचं श्री गजानन महाराज मंदिर संस्थांच्या वतीने दरवर्षी पायी दिंडीचं स्वागत केलं जातं। श्री अनंतभाऊ कुलकर्णी, अनिल खंडेलवाल, सुहास गर्गे महाराज, प्रदीप राणे तसंच बोदवड येथील अन्नदाते अनुप हजारी व श्री जैन यांच्या वतीने नेरी येथील पायी दिंडी सोहळ्याचं सहर्ष स्वागत करीत बोदवड इथं पायी दिंडीमधील भजनी मंडळीच्या तालासुरात बोदवड नगरी गणगणात बोते या गजरात गजानन महाराजांच्या भजनाने बाबांच्या जय जयकार करीत बोदवड नगरी दुमदुमली। तसंच बोदवड व नेरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भाग घेतला। नेरी येथील भजनी मंडळ यांच्या अमृतवाणीतून बाबांचे जय जयकार करीत भजन गायन झाले आणि गजानन महाराज मंदिरात सर्व भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला। नेरी येथील दिंडी प्रमुख प्रदीप वराडे यांच्या वतीने सांगण्यात आलं की नेरी दिगर येथील पायी दिंडी सोहळ्याचं 6वं वर्ष असून दिंडी सोहळा नेरी येथून सकाळी 7/1/2023 प्रस्थान केले। 17/1/2023 वाडी किल्ला इथं मुक्काम। सकाळी 18 वाडी किल्ला इथून प्रस्थान। 18 बोदवडला श्री गजानन महाराज मंदिर इथं मुक्काम। 19 सकाळी बोदवड प्रस्थान ते मलकापूर श्री नितीन वराडे यांच्याकडे मुक्काम। 20 सकाळी मलकापूर इथून प्रस्थान। 20 नांदुरा इथं हरिभक्त परायण राजू महाराज यांच्याकडे मुक्काम। 21 सकाळी नांदुरा इथून प्रस्थान खामगाव इथं रात्री चुडामन गाजरे यांच्याकडे मुक्काम। 22 खामगाव वरून पायी दिंडी प्रस्थान ते शेगाव नगरी श्री गजानन महाराज माऊलींचं दर्शन घेऊन प्रसादाचा स्वाद घेऊन पायी वारीतील महाराजांचे भक्त मंडळी मुक्काम शेगावी करणार। या 6 दिवसाच्या पायवारीमध्ये अन्नदाते प्रल्हाद नारायण पाटील, विनोद बोंडे, ज्ञानदेव रायपुरे, देवदास चोपडे, शिवशक्ती साऊंड यांच्या वतीने महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभाग लाभला। गजानन तिडवणे, तुषार भांगाडे, मधुकर ढाके, किरण वराडे, नेरी येथील भक्त मंडळी यांचीही पालखी सोहळ्यात सहभाग लाभत आहे। G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी बोदवड।